नहीं अभी ये पूरा होने दो, बोला बघा महाराष्ट्र भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्र विकास आघाडी आणि इंडिया गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उद्धवजींना विनंती केली आपण या, आम्ही निघणारच होतो पण आजची तारीख त्या सगळ्यांना मिळून ठरवली आम्ही जातो. पोस्टर फाडतात, बॅनर्स फाडतात, पोलीस पाहतायत, पोलिसांना फोन केले तरी पोलीस जात नाहीत, पोलीस कोणाच्या पेरोलवर आहेत, कोणाच्या पगारावर आहेत, पोलीस आयुक्ताने सांगावं. पोलीस आयुक्त आपण कोणाची चाकरी करताय, एका गटाची चाकरी करत नाही तुम्ही, तुम्ही या राज्याची चाकरी करताय. उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि 2024 नंतर पुन्हा ते त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहे, ते विसरू नका. बोलिए आप क्या है. आणखी एक प्रश्न आहे, काल अजित पवार अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे, त्या तीन विषयावर चर्चा झाली आहे, मराठा ओबीसीचा वाद याच्यावर एक चर्चा झालेली आहे असं अमित शहाने सांगितलं आहे का, याच्यावर चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीतून कोण राष्ट्रवादी, मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानतो. दुसरी गोष्ट आहे की निवडणूक आयोगात अजित पवार कुठेतरी कमी पडत आहे या विषयावर एक चर्चा झालेली कळते आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळते आहे अशी माहिती. अरे ते नाराज आहेत त्याला आम्ही काय करणार, त्यांना 31 डिसेंबर नंतर जवळजवळ बुरख्यातच बसावं लागणार आहे, नाराज राहणार आहेत ते. अजित पवार काल देशाच्या गृहमंत्र्यांना भेटले, हा एक विनोद आहे खरं म्हणजे. मला काल माझ्या एका जवळच्या माणसाने विनोद करून हा विनोद दिला. आतापर्यंत आजारी माणसाला लोक भेटायला येत होते, भेटायला येण्याची परंपरा आहे की मी आजारी आहे, मी आजारी आहे, मला डेंग्यू झाला आहे, मला अंतरणात उठता येत नाही, मला कोणी दिवाळीत त्रास देऊ नका, मी कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, मी खूप आजारी आहे. पण काल मी प्रथमच पाहिलं आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेला, चालता येत नसता तोही दिल्लीत. म्हणजे आपल्याला माहीत आहे ना, आजारी असल्याला माणसा सगळे भेटायला येतात, कसं काय दादा बरं आहे ना, कसं काय भाऊ बरं आहे ना, कसं काय तब्येतीची काळजी घ्या, फार हालचाल करू नका, हां हवा खराब आहे, प्रदूषण आहे, डेंग्यू झाला आहे, प्लेटलेट्स काय कमी होतात, असं आपण काळजी घेतो. आजारी माणूस साधारण एक फार हालचाल करत नाही, इतका गंभीर आजारी जो आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला भेटू नका दिवाळीत मी आजारी आहे, तो उठतो आजारी माणूस आणि कोणाला तरी भेटायला जातो. म्हणजे एक नवीन परंपरा सुरू झाली, आजारी माणसाने भेटायला जायचं, आजारी माणसाला कोणी भेटायला यायचं नाही, नवीन एक सरकारमध्ये परंपरा सुरू झाली, चांगली गोष्ट आहे. हां नाही मला बघा असं आहे की कमळाचा आधार घेऊन किती कोणी प्रयत्न केला तरी 2024 सगळे आधार तुटणार आहेत, सगळे निराधार होणार आहेत. म्हणजे आता त्यांच्यावर ईडी वगैरे सगळी रद्द झाली का, जसं हसन मुश्रीफवर झाली, अजितदादा पवारांवरची झाली, हे आमचे शिवसेनेचे गद्दार लोकं गेले त्यांच्यावरची ईडी संपली, हां कमळाचा आधार घेतला की सगळं गेलं. देखो आपने जो कहा ना एक गुट है, हमारे यहाँ कुछ समय पहले गैंग वॉर होते थे, जो गैंग लोग बनाते थे, वैसे गैंग हो सकता है, वो गैंग ने सत्ता पर कब्जा किया है भाजपा की मदद से, बीजेपी की मदद से. मुमरा में जिस तरह से शिवसेना के शाखा के ऊपर बुलडोजर चलाया गया, जिस तरह से वहाँ मुमरा में जो पुरानी शाखा थी जिसे हम मंदिर बोलते हैं, मंदिर पर बुलडोजर फिराया गया, क्या हम देखते रहेंगे. आज आपके हाथ में सत्ता है, पावर है, पैसा है, गुंडे है, माफिया है, ठीक है कब तक आप चलाओगे दादागिरी. 31 डिसेंबर के बाद ये जो पुलिस चाकरी कर रहे हैं ना एक गुट की, वो कहाँ जाएंगे. मेरा थाने के पुलिस कमिश्नर को आह्वान है, आप भारतीय पुलिस सेवा के अधिकारी हो, आप किसी एक गुट के अधिकारी या पेरोल पर नहीं हो. जब ये शाखा के ऊपर बुलडोजर चलाया जा रहा था हमारी,
तब आपकी पोलिस नहीं थी, पोलिस सो रही थी। पुलिस को 50 बार कॉल किया, पुलिस नहीं आई। लेकिन कल से जब ने उद्धव ठाकरे ने यह ऐलान किया है कि मैं उस जगह पर जा रहा हूँ, तब पुलिस सक्रिय हो गई और कहते हैं हम उद्धव जी को रोकेंगे, रोक कर दिखाइए, हमारे पोस्टर फाड़े जा रहे, बैनर्स फाड़े जा रहे। तब पुलिस सो रही।